तर उपवासासाठी पहिली रेसिपी आहे राजगिर्याच्या खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या। तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून राजगिर्याचं पीठ टाकलेलं आहे। एक मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे, चवीनुसार मीठ। आणि इथे मी एक उकळलेला बटाटा किसणीने किसून घेतलेला आहे, व्यवस्थित बारीक करून घ्यायचा। आणि हे बटाट्याचं मिश्रण थोडं थोडं टाकून आता हे राजगिर्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाका, नाहीतर स्किप करू शकतात। तर आता हे पीठ छान भिजून झालेलं आहे। मी अर्धा चमचा तेल घेऊन पीठ थोडंसं मळून घेते आणि हे पीठ आता अगदी 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं। तर इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहेत, पीठ छान मुरलेलं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, आपण पुरीसाठी करतो त्या पद्धतीने। तर इथे आता सर्व पिठाचे गोळे झालेले आहेत। मी पोळपाटावर एक प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीनेच आता हाताने पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। ह्या लाटणं वगैरे नाही लावायचं, थोडंसं जाडसरच ठेवायच्या आहेत, खूप बारीक नाही करायच्या। राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे थोडेसे तळे जातातच, काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने आता सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत। एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलंच होतं, तेल छान तापलेलं आहे। आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। आणि या पुऱ्या आता व्यवस्थित छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। थोड्या जाडसर असल्यामुळे अगदी छान फुलतात आणि खायलाही टेस्ट खूप छान लागते। पुरी तळताना अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून वरची साईडही पुरीची छान तळली जाते। तर इथे बघू शकतात रंग चेंज थोडासा झालेला आहे। मी आता पुरी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनेच राहिलेल्या सर्व पुऱ्या मी आता तळून घेते। अगदी पटापट तळल्या जातात, काही वेळ लागत नाही। तर अशा प्रकारे अगदी छान खमंग आणि खुसखुशीत अशा राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर पुढचा फराळाचा पदार्थ आहे, तो म्हणजे राजगिऱ्याचं पीठ आणि बटाटा वापरून पराठा। तर अगदी छान पराठे येतात ते, त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे। आणि त्यानंतर एक मीडियम आकाराचा बटाटा मी इथे किसून धुवून घेतलेला आहे, तो बटाट्याचा किस टाकलेला आहे। आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या व्यवस्थित बारीक कापून टाकलेल्या आहेत। 1 चमचा तीळ टाकलेली आहे, तिळामुळे खूप छान लागतात हे पराठे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं तुम्ही उपवासाला वापरत असाल तर टाका, जिरा आणि कोथिंबीर। तर इथे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच पाणी नाही वापरायचं, नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे। आपण चमच्याने पराठे करू इतपत हे पातळ करून घ्यायचं। एका साईडला मी तवा तापायला ठेवलेलाच होता, तवा छान तापलेला आहे, त्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आणि तयार बॅटर आता 2 ते 3 चमचे टाकून चमच्यानेच पराठा पसरवून घ्यायचा आहे छान। आणि तुम्हाला जर खूप खुसखुशीत पाहिजे असेल तर पराठा थोडा पातळ करा आणि थोडासा मऊ पाहिजे असेल तर थोडा जाड ठेवा। तर इथे आता 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटानंतर पराठा तुम्ही बघू शकता अगदी छान कोरडा झालेला आहे। त्यानंतर दुसरी साईड चेंज करून अगदी छान भाजून घ्यायचा आहे पराठा। आणि पराठा भाजताना थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे, जेणेकरून पराठा छान कुरकुरीत होईल। अगदी साधे आणि सोपे पराठे आहेत आणि अगदी झटपट होणारे आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे पराठे जर बनवले गरम गरम लगेच खायचे, गार नका खाऊ, कारण गरम गरम खूप छान टेस्ट लागते। तर अशा पद्धतीने राजगिऱ्याचं पीठ आणि बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे शेंगदाण्याची बर्फी। अगदी साधी आणि सोपी आहे, खूप काही साहित्यही नाही लागत। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे भाजून साल काढून अर्धवट बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप बारीक नाही करायचे शेंगदाणे। 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा तूप घ्यायचा आहे। तर इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकायचं आहे। मापासाठी एकच वाटी वापरा तुम्ही। आणि ही साखर आता छान विरघळून घ्यायची आहे। तर याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे। पाणी थोडंसं असल्यामुळे अगदी पटापट एक तारी पाक तयार होतो। तर इथे तुम्ही बघू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे छान। अशा पद्धतीने एक तारी पाक चेक करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा तूप टाकलेला आहे, थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे। आणि हे मिक्स करून
त्यामध्ये आता अर्धवट केलेले जे शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत। शेंगदाणे खूप बारीक नाही करायचे, थोडेसे अर्धवटच बारीक करायचे आहेत। आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा खोबऱ्याचा किस टाकायचा आहे, यामुळे ही बर्फी थोडी मऊसर येते। आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं आहे। एका साईडला मी ताटाला तेल लावून घेतलेलंच होतं, त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे। आणि आता थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग सुरीने वड्या करून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग पूर्ण गार झाल्यावर हाताने या वड्या कराव्या लागतात आणि त्या व्यवस्थित आकार येत नाही, म्हणून थोडंसं कोमट झालं की अशा पद्धतीने सुरीने वड्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता रूम टेम्परेचरवरच पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। तर इथे बर्फी छान सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी छान अशी शेंगदाण्याची बर्फी तयार झालेली आहे। अगदी झटपट होणारी बर्फी आहे ही, अगदी पटापट तयार होते, खूप काही वेळ नाही लागत। तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची उपवासाची बर्फी तयार झालेली आहे। आता त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे तो म्हणजे उपवासाची बर्फी, अगदी झटपट तयार होते। तर त्यासाठी मी इथे आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आणि साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। तर इथे हे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत, खूप बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच कूट ठेवायचं आहे। तर एका साईडला कढई तापलेली आहे आणि त्यामध्ये मी 1/2 वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपात आता जे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकून अगदी छान आता पिठाचा कच्चापणा निघेपर्यंत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। तूप जास्त असल्यामुळे राजगिऱ्याचं पीठ अगदी छान भाजलं जातं आणि लालसर होऊ द्यायचं आहे छान, त्यामुळे त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जातो। आणि हे पीठ व्यवस्थित भाजून झालं की त्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 1/2 चमचा वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स झालं की हे मिश्रण कोमट होऊ द्यायचं आहे आणि मिश्रण कोमट झाल्यावरच त्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे बारीक केलेला। आणि गूळ बारीक केलेला असल्यामुळे लगेच पटापट वितळतो, खूप वेळ नाही लागत, फक्त मिश्रण गार झाल्यावरच गूळ टाकायचा। इथे एका साईडला मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे तयार मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, छान सेट करून घ्यायचं आहे। शक्यतो ही बर्फी जाडसरच करायची आहे, तुम्ही टिफिनही वापरू शकतात बर्फी बनवायला। वरून मी थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि बर्फी थोडीशी कोमट झाली की त्यानंतर सुरीने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे, पीस करून घ्यायचे छान। तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी पण अगदी आपली एनर्जी टिकवून ठेवणारी अशी उपवासाची बर्फी तयार आहे। त्यानंतर पुढचा फराळाचा पदार्थ आहे शेंगदाणा चाट, अगदी साधा आणि सोपा आहे। तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तो कुकरमध्ये टाकलेला आहे। 1 वाटी शेंगदाणे मी रात्री भिजत ठेवले होते 7 ते 8 तास, हे भिजवलेले शेंगदाणे मी कुकरमध्ये टाकते आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे, त्यामुळे शेंगदाणे छान लागतात। आणि त्यानंतर आता कुकर बंद करून मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमुळे बटाटाही छान शिजतो आणि शेंगदाणेही छान शिजलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकतात। आता मी बटाट्याची वरची साल काढून घेते, तर इथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित साल काढून मी आता बटाट्याचे काप करून घेते बारीक। त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर तापायला, त्यामध्ये मी 1/2 चमचा तेल टाकलेला आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे, तुम्ही जर उपवासाला खात असाल तर। आणि मी आता गॅस बंद केलेला आहे, हे आता कोमट होऊ द्यायचं आहे तेल। तोपर्यंत आपण आता 1 मोठी वाटी घेऊन त्यामध्ये उकळलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेले जे बटाटे आहेत ते टाकायचे आहेत। तर एका साईडला तेल छान कोमट झालेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मी चिली फ्लेक्स टाकते, यामुळे चाट अगदी छान झणझणीत लागतं, जरा तोंडालाही चव येते। आणि हा जो तडका बनवलेला आहे तो या मिश्रणात टाकायचा आहे, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तर इथे आपला अगदी चटपटीत आणि मस्त छान झणझणीत असं शेंगदाणा चाट तयार झालेला आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर टाका. तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झणझणीत असं शेंगदाणा चाट तयार आहे. तर अशा प्रकारे उपवासाचे सर्व पदार्थ तयार झालेले आहेत.